सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। बघूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपर फास्ट आढावा। जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या विधानाविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाने सोमवारी जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा रॅली काढली। एवढंच नाही तर पीडीपी कार्यालयावर देखील भाजपा कार्यकर्त्यांकडून तिरंगा ध्वज फडकवण्यात आला। याशिवाय लाल चौकातील क्लॉक टॉवरवर ध्वज फडकवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे येथील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे। काल एका वाया गेलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलत होता अशा शब्दात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केलाय। नितेश राणे म्हणाले की स्वतःच्या मुलाचे कर्तृत्व लपवण्यासाठी हे चाललं आहे, हे म्हणजे महाराष्ट्र आणि आम्ही बाहेरून आलोय का? पोलिसांबद्दल आम्हाला पण आदर आहे आणि आम्हाला शिकू नये, असंही नितेश राणे म्हणाले। बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या पायल घोषणे राजकारणात एंट्री घेतली आहे। पायलने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलाय। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायलचा पक्ष प्रवेश झाला। मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलला जोरदार झटका बसलाय। रिलायन्स रिटेल फ्युचर ग्रुप सोबत केलेल्या करारावर सिंगापूर मधील लावादने बंदी घातली आहे। रिलायन्स रिटेल फ्युचर ग्रुपचा व्यवसाय खरेदी केल्यानंतर जेफ बेझोस यांच्या अमेझॉन कंपनीच्या याचिकेवर लावादने हा निर्णय घेतलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे। त्यानंतर दादा लवकर बरे व्हा अशा सदिच्छा त्यांची चुलत बहीण आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिल्यात। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। काय आहे आजचं राष्ट्र भविष्य? न्यूज 24 सह्याद्रीवर रोज सकाळी 7 वाजता। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहुयात पुढच्या बातम्या। विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी सरकारी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आणि ते सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत। याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारलाय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर सरकारी रुग्णालयात ते भरती झाले, यावरून सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत आहे। मग कोरोनाची लागण झालेल्या 16 पैकी एकही मंत्र्यांनी शासकीय रुग्णालयात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही, असा सवाल भातखळकरांनी केलाय। विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त पंजाबमध्ये रावण दहनावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। या प्रकारामुळे देशातील राजकारण तापलं आहे। या प्रकारामागे काँग्रेसचा कट असल्याचा आरोप भाजपानं केलाय। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या प्रकरणावरून राहुल गांधी यांच्यावर घणाघाती आरोप केलाय। नड्डा म्हणाले, पंजाबमध्ये जे काही केलं जात आहे ते राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरूनच होत आहे, असा प्रकार अत्यंत लज्जास्पद असल्याचं नड्डा यांनी म्हटलंय। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेसकडून टीका केली जात असल्याने राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने सत्तेत असलेल्या शिवसेनेवर भाजपाकडून निशाणा साधण्यात आला। यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे, आमच्यावर जे टीका करत आहेत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर जरूर द्यावं की ते सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत, असा प्रश्न संजय राऊत यांनी भाजपाला केलाय। पर्यावरण तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना बेबी पेंग्विन म्हणणाऱ्या तसेच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समीर ठक्करला काल राजकोटमधून अटक केली आहे। आज त्याला नागपूर कोर्टात हजर करणार आहेत। अमृता फडणवीसांसहित अनेकांनी त्याची पाठराखण केली होती। विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी त्याला ट्विटरवर फॉलो करतात। रविवारी मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सने 8 विकेटनी पराभव केला। या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या समस्येंमध्ये आणखीन वाढ होत असल्याचं दिसून येत आहे। संघाचा स्टार कर्णधार रोहित शर्मा याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, त्यामुळे गेल्या काही सामन्यांपासून संघाचं नेतृत्व पोलार्ड करत आहे।
अशातच मुंबई इंडियन्सच्या संघासाठी सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे दुखापतीमुळे मुंबईच्या पुढच्या सामन्यातही रोहित शर्मांच्या संघ वापसीची अपेक्षा फार कमी आहे. तसेच मुंबई इंडियन्सच्या वतीने रोहित शर्मांच्या दुखापती संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तर या बातम्यांसह सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स.